फेरूजी नंद बाबाच्या वाड्याला निघाले. पुन्हा तुम्ही इकडे या बाजूला. आणि येत असताना यमुनेला पूर चढला. यमुना मैयाला वाटतंय की भगवंताचं दर्शन मला व्हावं. भगवंताना तिने आपला पायाचा अंगठा स्पर्श तिला केला आणि मग ती शांत झाले. यमुनेने पलीकडे जाण्याकरता रस्ता दिलेला आहे. वसुदेवजी महाराज भगवंताला घेऊन निघाले. आज जे बाळ श्रीकृष्ण झालंय ना, खरंच ते भाग्यवान बाळ आहे की त्याला कृष्ण होण्याचा योग त्याच्या जीवनामध्ये मिळाला. बाळ रडत नाही, शांत आहे. त्याला माहितीच नाही आपल्या डोक्यावर कुणी घेतलेलं. आणि असे हे बाळ भाग्यवान बाळला बाळाच्या जीवनामध्ये भगवंताचे अनंत आशीर्वाद प्राप्त होत. हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. आणि वसुदेवजी भगवान श्रीकृष्ण परमात्माला यशोदेच्या जवळ ठेवून जातात. या इकडे बाबा. यशोदा झोपलेली होती. हवा एक मिनिट, तिकडची खाली घ्या बाजूला. नंदराज तुम्ही घडून पेला आले आणि बाळाला जवळ ठेवून गेले. नंदराज तुम्ही इकडे या बाजूला. हळू टोपली खाली ठेवा अगोदर, नंतर बाळाला.
नंद जी के आंगन में।